आज आपण आलो आहोत कर्नाटकातील बदामी या छोट्या गावात, जिथे चालुक्य, पल्लव, राष्ट्रकूट व कदंब यासारख्या राजवंशांच्या पाऊलखुणा आजही सापडतात. चला तर मग सुरू करूयात आपली या ऐतिहासिक भटकंती. मित्रांनो, म्युझियम बघून आपण तर आलेलो आहोत केवच्या इथे, आणि या इथे सुद्धा तिकीट आहे 25 रुपये घेतलेले आपले. सो आता इथून आपल्याला वरती जायचंय. या इथून एंट्री आहे. या इथे तुम्ही बघू शकता की सिक्युरिटी आहे, ठीक ठिकाणी इथे सिक्युरिटी त्यांनी बसवलेली आहे. थँक्यू. बाप रे, हे सगळं बघून अक्षरशः मी अवाक झालोय. काय भव्य आहे ना हे. म्हणजे थेट आपण टाइम मशीन लावून त्या काळात आलेलो आहोत 700 म्हणजे बघा, या इथे ना पूर्णपणे चालुक्यचं साम्राज्य होतं ह्या एरियामध्ये. आणि इथे त्यांनी काय काय बनवून ठेवलेलं आहे. ही केव आहे ॲक्च्युली, मला ह्या केवमध्ये जायचं. सॉरी, बोलत बोलत मी वरती चाललो होतो. या गुहेत प्रवेश करतानाच उजव्या बाजूला आपल्याला एक जगप्रसिद्ध 18 हातांची नटराजाची मूर्ती दिसते, जी 5 फूट उंच आहे. गुहेच्या आत एक सभामंडप आहे. या गुहेत बुवरा, महिषासुमर्दिनी, लक्ष्मी, पार्वती, अर्ध नर नारीश्वर अशा अनेक देवी देवतांचे कोरी शिल्प हे त्या काळातील स्थापत्य कलेचा उत्तम नमुना म्हणून दर्शवतात. पहिली गुहा एक्सप्लोर केल्यानंतर आपण आता आलेलो आहोत या दुसऱ्या गुहेच्या इथे. ही जी गुहा आहे ती भगवान विष्णूंना समर्पित केलेली आहे. आतमध्ये त्यांची मूर्ती आहे. म्हणजे ह्या नुसत्या गुहा नाहीये तर ही मंदिरे पण आहेत. या गुहेची निर्मिती ही 700 सुरुवातीला करण्यात आली असून या गुहेच्या वरांड्यात श्री भगवान विष्णूंचा त्रिविक्रम अवतार दिसतो, तर त्याच्या विरुद्ध विष्णूंच्या वराह अवतारातील एक मूर्ती जी आपल्या पृथ्वीला समुद्रातून बुडण्यापासून वाचवताना दिसते. ही गुहा जवळपास 33 फूट लांब आणि 23.5 रुंद आहे. बदामीमध्ये तुम्ही कुठेही जा, हे अगस्त्य लेक तुम्हाला दिसणारच. म्हणजे आपण जे फिरतो ना ह्या लेकच्या अराउंडच, हे जे काही तुम्हाला माउंटन दिसतोय ना तिकडे तुम्हाला ते मंदिरं दिसतात, तिकडे किल्ला आहे. खरं तर तिकडे आपल्याला जायचं होतं. या इथे आहे ते पुरातत्व विभागाचं संग्रहालय, आणि या इथून तिकडे आपल्याला जायचं आहे भूतनाथ टेम्पल जे इथे. सो आपण ते नंतर ना कवर करू, आत्ता तरी आपण वरच्या गुहा आपण कवर करूयात. तर ही जी गुहा आहे ती नॅचरल गुहा आहे. इतर गुहा तुम्हाला बऱ्यापैकी मॅनमेड म्हणजे त्याच्यामध्ये मंदिर वगैरे बनवलेले दिसतील, पण हे असं स्ट्रक्चर आहे. अजून आता पुढे जाऊयात आपण. या भागामध्ये भरपूर माकडं आहेत, पण ते त्रास नाहीत देत लोकांना, हातातनं काही घेत नाहीत. है की नाही रे, गुड बॉय आहे ना तू. इथे काय आहे ते समजत नाही आहे, कारण की बंद करून टाकलेलं आहे. कदाचित हा किल्ल्याचा भाग तर नाही. काय, हाय, कसं उतरलंस? आणि आता आपण पोहोचलेलो आहोत बदामीतील सर्वात मोठ्या गुफेमध्ये. ही जी गुफा आहे ती खूप विशेष आहे. म्हणजे हिचं जे निर्माण आहे ते 578 झालेलं आहे. म्हणजे किती जुनी आहे. चालुक्य मंगलेश यांनी ह्याची निर्मिती केलेली आहे. आणि ह्या गुफेचा जर तुम्ही बघाल ना तर म्हणजे ह्या केवचा सभामंडप केवढा मोठा आहे. या इथे भगवान विष्णूंची ठिकठिकाणी मूर्त्या कोरलेल्या आहेत. या इथे जास्त कोरीव काम आहे, त्यात इथे कलर काम पण झालेलं आहे. त्यापैकी पेंटिंग दिसतात त्या इथे वरतीसुद्धा आहे या इकडे. आणि हे जे खांब आहेत बघा ना, कसले जबरदस्त कोरलेले आहेत आणि खूप थंड वाटतात मला. तो बघा तिकडे भगवान विष्णूचा वराह अवतारसुद्धा दिसतोय आपल्याला. ओय गो, पडलास तुम्ही. आणि आता आपण आलो इथल्या शेवटच्या गुफेमध्ये. आणि ही गुफा म्हणजे इतर गुफांपेक्षा वेगळी आहे. का? तर इथे आहे श्री भगवान महावीरांची मूर्ती. या इथे हे जे ती जैन धर्मियांची गुफा आहे असं बोलू शकतो. या इथे त्यांचे वेगवेगळे देव आहेत, तर त्यांच्या या इथे मूर्त्या कोरलेल्या आहेत. ही एक जैन धर्मीय गुहा आहे जी भगवान महावीर यांना समर्पित केली. इतर सर्व गुहांच्या तुलनेत ही थोडी छोटी गुहा असून हिची निर्मिती 1100 ते 1200 काळात झाली असेल. या गुहेत भगवान पार्श्वनाथ, बाहुबली आणि भगवान महावीर यांची आकर्षक शिल्प कोरलेली आढळून येत.
आता आपण बऱ्यापैकी टॉपवरती आहोत, त्याच्यामुळे ह्या अगच्च लेकचा नजारा भन्नाड दिसतोय, सगळंच दिसतंय या इथून. मला ना त्या तिकडचे त्या टेकडीवरती जायचं आहे, तिकडे लोक दिसतात आहेत. मित्रांनो, केव बघून आल्यानंतर ना आता मी आलेलो आहे मार्केटमध्ये केळी नेण्यासाठी, आणि माझ्यासोबत आहेत इथले गाईड राजू जगदाळे. अगेन हे सुद्धा मराठा आहेत पण त्यांना मराठी येत नाही. तो आता हे मला अख्खी बदामी फिरवून दाखवणार त्यांच्या बाईकवरती. तो 12 तासाचा काही चार्ज आहे यांचा, तो 2000 रुपये असतो. मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत म्युझियमच्या इथे. आतमध्ये म्युझियममध्ये जाण्यासाठी 5 रुपयाची तिकीट आहे, पण आपण आता म्युझियम एक्सप्लोर ऑलरेडी केलेलं आहे त्याच्यामुळे आपण जात आहोत वरती. या इकडे शिवमंदिर आणि भरपूर मंदिरं आहेत, काही काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. टॉपवरून नजारा पण बघायला खूप भारी वाटतो. चला, अभी तो ये पुराना फोर्ट आहे. ओके, इसको गिरिदुर्ग बोलते क्या? ये फोर्ट को गिरिदुर्ग बोलता है. ओके ओके ओके. वो तो क्यों बोलता है? लोकल लोग ने मेन बस्ती बोलता है. हाँ, इधर के लिए किला बोलता है. किला बोलता है, चलता है. हमें तो गिरिदुर्ग बोलता है. ओके, समझे समझे. या डोरच्या इथून वरती आल्यानंतर ना बरेचसे लोक या इकडे जातात, आणि ह्या पायऱ्या चढाव लागतात. जवळपास 280 पायऱ्या आहेत. खरं तर या इकडे अजून एक वाट आहे. हे बघा, या इथून वरती आलो की लगेच या इकडे वाट आहे वरती जाण्यासाठी. छोटीशी वाट आहे आणि वरती जाण्यासाठी तिथे एक मंडप आहे. दोन आहेत का? ओके, दोन मंडप आहेत, ते आपण बघूयात. हे असे म्हणतात की जे राजा राणी आहेत ते इकडे हवा खाण्यासाठी या मंडपात यायचे. जबरदस्त ना. व्हेरी गुड ऍडव्हेंचर. या इथे सुद्धा ऍडव्हेंचर आहे. जबरदस्त. हॅलो, कसलं भारी नाही. केवढी निवळती वाट होती या इथून वरती येण्यासाठी. बापरे, यायचं जाणं स्ट्रेट सर. ओके, स्ट्रेट जाणं. ओके, जबरदस्त यार, खूप भारी एक्सपिरियन्स आहे हा. ओ हो, हे आहेत तर ते हवा खाण्यासाठीचे मंडप बनवलेले. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही नोटीस केली का, हे जे मंडप आहेत की नाही खूप सेफ आहेत. म्हणजे येणारी जी वाट आहे तीच एवढी निमळती आहे, तर तिथून शत्रूला वरती येतानाच खूप डिफिकल्टी येणार. आणि या इथे बऱ्यापैकी तडबंदी आहे बघा. म्हणजे हा किल्ला आहे आणि ही तडबंदी आहे. तर या इथून खाली साऊथ किल्ला समोर दिसतो, तिथून आपण आलो. मग असे आपण तिकडे केव्ज बघितलेले आहेत, आणि हे अगत्य लेक दिसते तिकडे आपल्याला, भूतनाथ मंदिर, आणि तिकडे वरती तो वॉटरफॉल जो आत्ता चालू नाही आहे. मार्वेलस. काय जागा यार, मला असं वाटतच नाही आहे की मी आत्ता 21व्या शतकामध्ये आहे. इतकं जबरदस्त आहे हे. थेट मला त्या टाईम मशीनने घेऊन गेलं आहे त्या काळामध्ये असं वाटतंय. किती शांतता आहे, या इथे कोणीच नाही आहे. म्हणजे मी आलेलो आहे वीकडेजला, जॉब सोडल्याचा हा एक फायदा आहे मला की अशी ठिकाणं वीकडेजमध्ये एक्सप्लोर करता येतात जिथे लोकांचा जास्त कलकलाट नाही आहे. आणि आवाज घुमतोय हा. या इथे सिल्वर ओक दिसते मला. हे बघा, नाईस, हे सिल्वर ओकचं झाड आहे. या इथे सीताफळ. हे कोणचं आहे? हे सीताफळ तो हलगत्ती बोलताय सर. क्या बोलते इसको? हलगत्ती सर, हलगत्ती पेड़ सर. हलगत्ती. वो दांत की क्या तो है तो सर रख लेता है. ओके, उसका दूध आता है क्या? दूध रख लेता है. दांत में कुछ हो गया प्रॉब्लम तो इसका दूध लगा देता है. क्या बात है, नवीन इन्फॉर्मेशन. आप अभी क्या बोल रहे थे सर? इधर तो शूटिंग प्लेस हो गए सर. शूटिंग हो गए सर. किसका? राउडी राठौड़ का. यही पे हुआ है? यही पे हुआ सर. ओ नाइस. वैसे तो जाना पहचाना लग रहा है मुझे ये पर इतना नहीं यार. मस्त ना, कितनी शांतता है इतनी. आमच्या दोघांशिवाय इथे कोणीच नाही आहे. क्या बात आहे. चला वरती जाऊयात.
या इथे श्री हनुमान यांची मूर्ती कोरलेली आहे. जय हनुमान. चला वरती जाऊयात. ओहो बरं. मित्रांनो, केवढी ही भली मोठी दगड आहेत, ह्यांना शाईन स्टोन्स असं म्हणतात. आणि अशा प्रकारची जी काही दगड आहेत ती याच भागामध्ये प्रामुख्याने आढळतात. आणि या दगडांचं जर तुम्ही कारागिरी बघाल तर ही जी काही मंदिर आहेत किंवा या इकडची जी काही शिल्पकला आहे ती याच दगडांमधून कोरून करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे समजू शकता की ही जी दगड ती किती कठीण असते. मित्रो, आपण आता आलेलो आहोत लोअर शिवालय या मंदिराला भेट देण्यासाठी. हे आहे ते मंदिर. आणि ह्या मंदिराचं जे बांधकाम आहे ते द्रविडियन पद्धतीने झालेलं आहे. आतमध्ये बऱ्यापैकी मूर्त्या तुटलेल्या आहेत, खूप मूर्त्या तुटलेल्या आहेत. बघितलं तर मी संग्रहालयामध्ये सुद्धा पाहिलेत. जेव्हा परकीय आक्रमण होत असतात की नाही तेव्हा अशी शक्तिस्थळं पहिल्यांदा ध्वस्त केली जातात, त्यातीलच ही मंदिरं आहेत. मित्रांनो, आपण बऱ्यापैकी आता टॉपवरती पोचलेलो आहोत आणि आत्तापर्यंत आपण चालुक्यच्या किल्ल्यामध्ये होतो आणि आता आपण निघालेलो आहोत टिपू सुलतानच्या किल्ल्यामध्ये. सो याच इथे दोन किल्ले आहेत हे मला आत्ता कळतंय. ओके, तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत टिपू सुलतानच्या त्या वॉच टॉवरवरती ज्याला आपण म्हणतो नॉर्थ किल्ला. तिकडे आहे पाठीमागे साऊथ किल्ला. आणि या इथे बघताय एक खांब, या खांबावरती केलं जातं ध्वजारोहण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या वेळी. आणि या इथून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची मला, ती म्हणजे की सकाळी आपण जो पाहिलेला नजारा खालूनवरती या किल्ल्याचा, तो कुठून पाहिला तर त्या शिवमंदिराच्या इथून. तर ते शिवमंदिर आपल्याला या इथून सुद्धा दिसते, या तुम्हाला दाखवतो. वॉश टॉवर पाहिल्यानंतर आपण आता बघणार आहोत इथलं अप्पर शिवालय मंदिर. खरं तर आपण आता तिकडे जाऊ शकत नाही कारण की अजून आपला वेळ जाईल. पण पाठीमागे जी आपल्याला दिसत ती आहे अप्पर शिवालय मंदिर आणि तिथेच धान्य कोठार सुद्धा आहे. असं म्हटलं जातं की एक खूप मोठी लढाई झाली होती या इकडे आणि त्या लढाईमध्ये त्या तिथे गणपतीची मूर्ती होती, ती मूर्ती या इथून त्यांनी चोरून तामिळनाडूला घेऊन गेले होते. आणि त्या गणपती बाप्पाचं नाव होतं वातापी गणपती. आणि ते कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये घेऊन गेले होते? कोंचीपल्ली सर. कोंचीपल्ली. हा. आणि त्या गणपतीच्या नावावरूनच ह्याला बदामी असं नाव पडलेलं असं म्हणतात ना, वातापी गणपती. वातापी गणपती के हिसाब से यहाँ पे बदामी हो गया. नहीं, पहले वातापी हो गए, पहले वातापी होता सर, बाद में वातापी बोलता है, वातापी बोल के बाद में बदामी बोल रहे हैं. बाद में बदामी. बदामी. ओके, म्हणजे एकंदरीत काय तर वातापी या गणपतीच्या नावावरून इकडच्या भागाला वातापी पुरा असं म्हटलं जात होतं. त्याच्यानंतर ना पुढे बदामी असा अपभ्रंश झाला. इकडचा संपूर्ण परिसर एक्सप्लोर केल्यानंतर आता मी आलेलो इथल्या भूतनाथ मंदिराला भेट दिला. हे मंदिर दक्षिण भूतनाथ आणि एक उत्तर भूतनाथ अशी दोन मंदिरं आहेत या इथे. या मंदिराचा जो काही पाया आहे तो कल्याण चालुक्य यांनी बसवला आणि कळस जो आहे तो कदंब राजवंशी यांनी बसवला. त्याच्या पाठीमागे जे आहे ते जैन मंदिर आहे. आणि या इथे जर तुम्हाला यायचं असेल ना तर सायंकाळ गाठून या, कारण की जेव्हा सूर्याची किरणं या इथे पडतात या पाण्यावरती तेव्हा पाण्याचा रंग सोनेरी होतो आणि ते पाण्याचं रिफ्लेक्शन ह्या पूर्ण मंदिरावरती पडतं. त्याच्यामुळे तो जो नजारा असतो भन्नाट असतो. मित्रांनो, तुम्ही अगस्त्य लेक पाहिलं पण त्या लेकमध्ये पाणी कुठून येतं हे तुम्हाला सांगतो मी. या इथे पाठीमागे एक छोटासा ओढा आहे. जेव्हा पाऊस होतो या इथे बऱ्यापैकी तेव्हा या डोंगरावरून पाणी ह्या ओढ्यामार्गे ह्या लेकमध्ये येतं. सोबतच या इथे पाठीमागे एक वॉटरफॉल असतो, धबधबा असतो, तो धबधबा वरतून पडतो. सो तो धबधबा पडण्यासाठी ना जवळपास एक अर्धा ते एक तास कंटिन्यू पाऊस लागतो तर तो धबधबा खाली पडतो आणि ते जे दृश्य असतं ना विहंगम असतं. इकडची मंदिरं फिरत असताना मी एक गोष्ट नोटीस केली, ती म्हणजे की इकडे कोणत्याही प्रकारची पूजा अर्चा केली जात नाही. या इथे तुम्हाला भाविक दिसणार नाहीत. का? तर त्याचं एक कारण आहे.
या इथे बरीचशी जी मंदिर आहेत ती शिव मंदिर आहेत आणि त्या शिव मंदिरांच्या समोर एक नंदी असतो नेहमी. पण त्या नंदीची विटंबना म्हणा किंवा या इकडे देवी देवतांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या बऱ्यापैकी ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत. जेव्हा परकीय आक्रमण होतात तेव्हा अशा शक्तीस्थळांना पहिल्यांदा धोका निर्माण केला जातो. सो आता हे जे आहे ते ASI कडे आहे आणि ASI ह्याची जी काही जपणूक करते ते खरंच वाखाणण्याजोग आहे. कारण की त्यांच्यामुळे काय होईना आता ही जी काही आपली धरोहर आहेत ती अजूनही शाबूत आहेत. इंटरेस्टिंग कार्विंग्स माझ्या पाठीमध्ये बघताय. वराह अवताराची कार्विंग आहे, पुन्हा गणपतीची आहे, ब्रह्मा विष्णू महेश, त्याच्यानंतर या इथे दुर्गा देवीची सुद्धा आहे, नरसिंहाची सुद्धा आहे, पुन्हा खाली आपले हे श्री भगवान शंकर, आणि या इकडे पाठीमागे जे आहे ते आहे विष्णूची आणि पुन्हा एकदा पिंडीची आहे. सो खूप भारी वाटतं हे सगळं बघून मित्रांनो. म्हणजे ह्या दगडांमध्ये इतक्या जबरदस्त कलाकृती कोरलेली आहेत हे बघून खरंच खूप मी भारावून गेलो. चल तर मित्रांनो, आता आपल्याला भूतनाथ टेम्पल सोडायची वेळ आलेली आहे. खूप वेळ मी वाट पाहिली तो सोनेरी नजारा बघायची, पण काय सनसेट यावेळी चांगला झालेला नाही. तो सनसेट मला असं वाटते तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरच्या काळामध्ये बघायला मिळेल. सो बाय बाय. आपण आता जाऊयात मार्केटमध्ये, पहिल्यांदा तर फ्रेश होऊया तुरुमूर्ती जाऊन, आणि त्याच्यानंतर संध्याकाळी डिनर करायचे. या इकडे काय स्पेशल खायला मिळते ते आपण बघूयात, कारण की दुपारी तर मी काही जेवलोच नाही, फक्त केळीच खाल्लेली आहेत. आपण बदामीच्या मार्केटमध्ये आलो आहोत आणि या इथे ना स्पेशल भजी मिळतात. हे बघा, या इथे तळायचं चाललेलं आहे. कदाचित आपल्या इकडे जसा वडापाव असतो तसा या इकडे भजी असतात, तर याला मिरची भजी म्हणतात. मिरची भजी नंतर मी घेतलेल्या आपल्या कांदा भजी. कांदा भजी तर जामच भारी राव, मिरची भजीने जाम तोंड भाजलं. बदामी बस स्टँड जवळ तर कुठेच मला चांगलं हॉटेल दिसत नाहीये. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की ही जी सिटी ती तेवढी डेव्हलप नाहीये ना तेवढी क्लीन आहे. जाताना रस्त्याला एक वेगळा स्मेल येतोय. अरे कोणी हॉटेल देता का रे हॉटेल? किती उशीर शोधतो यार, मी तब्बल 1 किलोमीटर चाललोय. मित्रांनो, या इथे मला एक गृहस्थ दिसले, त्यांना मी विचारतोय या इथे हॉटेल्स आहेत का चांगले. तर यहा से कितना दूर आहे वो जो अच्छा वाला आहे? 1 किलोमीटर यहा से. और सो मैं ऑलरेडी 1 या 1.5 किलोमीटर चल के आया हूँ. और 1 किलोमीटर चल के जाना मतलब बहुत डिफिकल्ट है. मतलब ये जो पूरा एरिया है बस स्टैंड का और ये जो मार्केट है, इसमें एक भी अच्छा होटल नहीं है? नहीं है, नहीं है, नहीं है. हाइजीन वाला वगैरह ऐसा कुछ ऐसा नहीं है. वो भी ग्रीन गार्डन बनाया तो हमें भी गया था वहाँ पे टेस्ट करने के लिए. अभी वो टेस्ट देता है, वो टेस्ट अच्छा अच्छा है. तर मित्रांनो, ही हालत आहे बदामीमध्ये. खाण्याचे वांदे आहेत, म्हणजे नॉर्मल तुम्ही काही खाऊ शकता. काल तर मी जेवलोच नाही कारण की मला भूकच नव्हती, बट आज यार जेवलो पाहिजे. बघूयात आता काय ऑप्शन आहेत आपल्याकडे. पुन्हा मी बदामी बस स्टँडजवळ आलेलो आहे, रिटर्न मारलेलं आहे. तिकडे थोडेफार दिसले होते, हायजीन नव्हते म्हणून मी पुढे गेलो होतो, बट नो ऑप्शन. ओके, या इथे मला जरा बरं हॉटेल दिसतंय. वीरभद्रेश्वर लिंगायत खानावळ शुद्ध शाकाहारी. लेट्स सी. तर आपली जेवणाची थाळी फायनली आलेली आहे. खरंच हे बघून समाधान वाटतंय. मला चपाती मिळालेली आहे, या इथे वरण आहे, भाजी आहे, खूप छान वाटतंय. मित्रांनो, एवढ्या उशीर मी तांगडतोड केली हॉटेल शोधायला आणि हॉटेल मला इथेच सापडलं. आणि तेही आपल्या मराठी माणसाचं, म्हणजे यू नो मराठी ना? और युअर मराठी? हा मराठी. तुम्ही मराठी आहात? हा मराठी. काय नाव आपलं? महेश. महेश चिप्परगे. चिप्परगे प्रॉपर कोल्हापूर आहे, माईचं माहेरून इकडे बिझनेस चालू. खरंच खूप छान जेवण होतं आणि मला बरं वाटलं, कारण की मी जवळपास 2 किलोमीटर चाललोय हॉटेल शोधायला. चांगलं हा, या इथे मला चांगलं घरगुती जेवण मिळालं. चलो थँक्यू.
हॉटेलचं नाव आहे श्री विद्विश लिंगट खानावळी. येस, तुम्ही येऊन फक्त गुगल मॅपवर सर्च केले की समजेल मध्ये हॉटेल आपलंच आहे. हा ना, व्हेरी गुड. चेक करू शकता हॉटेलचं काय आपलं, त्यावर रेटिंग सुद्धा आहे, जेवणाचं काय विशेष आहे काय नाही, क्लिनिंग म्हणा सर्व्हिस म्हणा नाही, हायजीन दिसलं मला तेच तर बोलतोय मी. एटीट्यूड आपल्याकडे फॅसिलिटी आहे. क्या बात आहे, चलो ऑल द बेस्ट. तर मित्रांनो, आतापर्यंतचा आपला खर्च किती झालाय हे मी तुम्हाला सांगतो. टोटल जो माझा खर्च झालेला आहे तो 4,253 रुपये झालेला आहे. जर ती मी गाईडची फी दिली नसती तर आतापर्यंत माझा खर्च झाला असा 2,453 रुपये. अक्षरशः मी सगळेच खर्च पकडलेले आहेत. आता मित्रांनो, वेळ झाली इथेच थांबायची. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्हाला, जर आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच पुढच्या अशा धमाल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.